नगरसेवक आनंद चंदन शिवे यांच्या पुढाकारातून वळसंग ऐतिहासिक विहिरीला 4 कोटींचा निधी देण्याची मागणी करण्यात आली. याचा प्रारूप आराखडा पालकमंत्र्यांसमोर सादर करण्यात आला. सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथील भीमनगर ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 एप्रिल 1937 रोजी भेट दिली होती. त्यावेळेस डॉक्टर आंबेडकर यांच्या हस्ते विहिरीचे उद्घाटन झाले होते. या ऐतिहासिक विहिरीचा सुशोभीकरण करण्याचा निर्धार महापालिकेचे गटनेते आनंद चंदन शिवे यांनी केला होता. त्या अनुषंगाने या ऐतिहासिक विहिरीच्या सुशोभीकरणासाठी लागणाऱ्या 4 कोटी निधीच्या मागणीसंदर्भातील प्रारूप आराखडा 22 नोव्हेंबर रोजी पुणे येथे राज्यमंत्री तथा सोलापूर चे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे सादर करण्यात आला. जिल्हा परिषद सोलापूरचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, कार्यकारी अभियंता प्रताप कदम, शाखा अभियंता राजेश जगताप, प्रशांत गायकवाड, श्रीमंत जाधव, भीमा मस्के, शांती कुमार गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये सदरचा प्रारूप आराखडा सादर करण्यात आला. यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे प्रकल्प अभियंता सज्जन भडकवाड यांचे विशेष सहकार्य लाभले. सदरच्या आराखड्यामध्ये नाविन्यपूर्ण धम्म केंद्र, विपश्यना केंद्र, वाचनालय, विहिरीच्या अवतीभोवती RCC सिमेंट काँक्रिटीकरण, रस्ते, स्तूप बांधणे, पेवर ब्लॉक इत्यादी कामे घेण्यात आली आहेत. तसेच जिल्हा नियोजन समितीमार्फत पालकमंत्री भरणे यांनी मार्च 2021 या ठिकाणी बचत गटाच्या इमारतीसाठी 22 लाख रुपये मंजूर केले आहेत. त्याचबरोबर अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनीही सिमेंट काँक्रीट काम करण्यासाठी 15 लाख रुपयांची निधी स्थानिक विकास कामातून मंजूर केला आहे. महाराष्ट्र राज्य समाज कल्याण विभागाकडून सदरचा प्रस्ताव मी स्वतः पाठपुरावा करून मंजूर करणार असल्याचे यावेळी पालकमंत्री यांनी सांगितलं. लवकरात लवकर याची भूमिपूजन व्हावी अशी अपेक्षा आहे असे यावेळी आनंद चंदन शिवे यांनी सांगितलं. जिल्ह्यातील वळसंग या ठिकाणची ऐतिहासिक या विहिरीचा आज प्रारूप आराखडा जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या उपस्थितीमध्ये आज सादर केला. जवळजवळ 4 कोटीपेक्षा जास्त निधी त्या कामाला लागणार असून तशा पद्धतीचा माननीय जिल्हा परिषदेचे अतिरिक्त CO, जिल्हा परिषदेचे अभियंता कदम साहेब यांच्या आणि ह्याच्याकडे विशेष लक्ष दिलेले आमचे राजेश जी जगताप साहेब असतील किंवा सज्जन भडकवार जी प्रकल्प त्यांनी या ठिकाणी होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला, असे सर्व जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि CO साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सगळा आराखडा तयार करण्यात आला होता. आज आम्ही तो आराखडा आज पालकमंत्री मामांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही सादर केलेला आहे. लवकरात लवकर शासनाकडे त्याचा पाठपुरावा करून या ऐतिहासिक विहिरीचं सुशोभीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू अशा पद्धतीचं या बैठकीच्या वेळेला पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी सांगितलेलं आहे. एक सोलापूर जिल्ह्यामध्ये बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन नागरे झालेल्या या ऐतिहासिक वास्तूचं नवीन एक दर्शन या ठिकाणी घडणार आहे आणि यासाठी पूर्ण समाज बांधवांचं या ठिकाणी सहकार्य लाभत आहे हे आशय आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगत आहे. तसेच आराखडाही सादर करण्यात आला. यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे प्रकल्प अभियंता सज्जन भडकवाड यांचे विशेष सहकार्य लाभले.